नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राइब करा, सिद्धांत ऐका, आनंदी निर्भय व सुखी व्हा। धन्यवाद। ज्यांच्या पुढे रथ उभा केला ना त्यांचा त्या भांडणाशी काहीच संबंध नाही अशाच्या पुढे रथ उभा केलाय। भीष्म आणि द्रोण यांच्या बरोबर वैरच नाही, वैर कोणाबरोबर आहे? कौरवाबरोबर आहे। आणि अगोदर रथ कुठं उभा केला होता? कौरवाकडे, जिथं युद्ध करायला ज्यांना मारायला पाहिजे तुझ्या खानदानी वैरी, त्यांच्या पुढे तू युद्ध करत नाही, तुझ्या लायकीचे पाहिजेत तुझ्या पुढेपेक्षा। आणि ज्यांच्या पुढे रथ उभा केलाय, ज्यांच्या जवळ त्यांचा काही संबंध नाही, ते महात्मे आहेत। ते भीष्माचं स्वतःचं राज्य आहे। पांडव जे आहेत ना, ही गरज आहे म्हणून भारताचे राजे झाले, नाही तर भारताचा खरा मालक हा भीष्म आहे। आणि भीष्म हा शेवटचा आहे, वारस आहे त्या गादीचा। कारण की जे वंश परंपरेनं चालत आलेलं महाभारताचं राज्य, त्याचा योग्य अधिकारी भीष्म, आणि हा पहिला पोरगा आहे 5000 वर्षांनंतर जो आपल्या बापाचं लग्न करून देतो आणि पुन्हा प्रतिज्ञा करतो भीष्म की मी पुन्हा लग्न करणार, अशी कठोर प्रतिज्ञा केली। म्हणून त्याचं नाव भीष्म आहे, त्याचं नाव देवव्रत आहे, भीष्माचार्य थोडंच नाव आहे त्यांचं, भीष्म पदवी आहे। माझा मुद्दा समजून घ्या काय, भीष्म पदवी आहे। जसं एखाद्याला आपण स्पेशलिस्ट नाव देतो, एक विशेष नाव देतो, तसं भीष्म नाव नाही आहे त्याचं। म्हणजे जो मूळ राज्याचा मालक आहे तो भीष्म आहे। तो आपल्या वडिलासाठी प्रतिज्ञा करतो, नाही मला आयुष्यभर ब्रह्मचर्य राहील, पण वडिलाला मी दुखवणार नाही। हा भारताचा शेवटचा पोरगा म्हणायचा की मी माझ्या वडिलाला दुखवणार। आता तर विशेष नाही राहिलेला आहे, वडिलाला जर नाही दुखवलं तर कलियुगावर विश्वास शंका निर्माण होऊ शकते, कलियुग चालू आहे का नाही। आणि मुंबईतली तर अशी समस्या आहे, आयुष्यभर कष्ट करून 1 BHK फ्लॅट घेतात मराठी माणूस, आणि त्या पोराचा संसार सुरू झाला की बाप अडचण तयार करतो, मग हळूहळू दोघंही मागे लागतात। मग त्या मुंबईच्या लोकांसाठी वृद्धाश्रम काढलाय, जिथं आज खेडेगावचे माणसं पण जायला लागलेत। जागा नाहीये मुंबईमध्ये म्हणून वृद्धाश्रम आहे। जरी मुलाची इच्छा असली तरी त्या एक खोलीमध्ये दोन खोलीमध्ये नाही सांभाळू शकत आपल्या वडिलांना। खूप गोड आहे, भारत फार वेगळ्या वृत्तीचा आहे। आणि द्रोणाचार्यने याला धनुष्य धारायचं कसं हातात ते शिकवलेलं आहे। आणि भगवान कृष्ण खोडील आहेत, घे याच्या पुढं रथ उभा केला, लढा आता, काय लढायचं? भीष्म आहे पुढं आणि द्रोणाचार्य। अहो मला सांगा, ते आजोबा आहेत भीष्माचार्य, कोणत्याच पक्षातले नाही, ते मूळ मालक आहेत या राज्याचे। आणि धनुष्य कसं धरावं हे ज्यांनी शिकवले, कसं अर्जुन त्यांच्याबरोबर युद्ध करू शकतो? ही गीतेची सुरुवात आहे, हे अर्जुन आहेत, हे आपले जीवन आहेत। जे मिळते ते खायची इच्छा नाही, आणि जे मिळत नाही त्याची अपेक्षा करतो आपण त्याची आपली लायकी नाही। मानवी जीवनाचं जे युद्ध आहे ना, ते आपल्याबरोबर जे युद्ध म्हणतात ते युद्ध आहेत। जे आहे त्याच्यामध्ये समाधानीच नाही, घर आहे, दार आहेत, मुलं आहे, बाळ आहे, सगळे आपल्याला नाही, समाधानी नाहीत। बर, मोठ्या वस्तूच्या अपेक्षा आहेत, त्याची जी लायकी तुमची नाही। माझा मुद्दा लक्षात ठेवा, ही द्वंद्व आहेत, ही इच्छा आहे। इथं माणूस ब्रेक मावतो, इथे तुटतो माणूस। आणि मग अर्जुनाने ते पहिल्यांदाच ते पाहिले, युद्धाचा वेश घेतलेले अंगावर, ज्या भीष्माचार्याच्या मांडीवर बसून अर्जुन मोठा झाला, त्यांचा जो तोरा होता, युद्धाचा जो तोरा होता, चिलखत अंगावर घातलेलं, सगळं अंगावर घातलेलं, ते रूप कधी अर्जुनाने बघितलेलं नव्हतं। आणि जो गुरु धनुष्य पकडायला शिकवत होता तो युद्धाच्या वेशात समोर उभा राहिला, अर्जुन पूर्णपणे घाबरतो,
ही सुरुवात नाही करता येत इथून. अगोदर रथ उभा केला होता तोच बरोबर होता, आता पुन्हा म्हणता येत नाही रथ तिकडे नाही म्हणून. मग लोक काय अर्जुन का अर्जुनाला काय वाटत रथ पुन्हा बाजूला नाही म्हटलं तर ते देव घाबरला का तू, मी अगोदरच उभा केला होता. मागेही जाता येत नाही आणि आहे तिथं थांबता येत नाही म्हणून पळण्याचा जो मार्ग स्वीकारला त्याचं नाव आहे अर्जुन. काम करायचं नसल्यास हजार प्रकारचे उदाहरणं देता येतात जे आपण आयुष्यभर देत असतो त्याचं नाव आहे पहिला अध्याय. हजार प्रकारचे मी युद्ध केलं तर कसं होईल, भारत असं होईल, भारत तसं होईल, राजे मरतील, भारतीय संस्कृती खड्ड्या, तू युद्ध तर कर, पुढं बघू ना आपण काय व्हायचंय काय नाही. आणि ते जे वर्णन आले ना इतकं गोड वर्णन आहेत, चार टप्पे त्या ठिकाणी घडलेले आहेत, चार टप्पे खूप सुंदर टप्पे आहेत ते जीवनामधले. जसं अंतःकरणामध्ये भीतीने प्रवेश केला, गांडीव धनुष्य हातातून निष्टून गेलं, पहिला झटका बरं का, आणि डॉक्टर लोकांना लवकर लक्षात येईल ते. मन एकदा फिरलं ना की हातातली ताकद जाते, हातात ताकदच नसते मनात ताकद असते ते. गांडीवम श्रंसते हस्तात, आणि काही काही माणसाला कुठलाच रोग नसतो, त्यांना वाटत असतं मला ताप येतो, आणि खरंच त्यांचं अंग रम लागतं बरं का. तो ताप नसतो, त्याच्या मनाची ती भ्रांती असते. आणि अर्जुनाचा पहिला टप्पा हातातलं धनुष्य निसटलं, ज्यांनी धरायला शिकवलं तोच पुढे आहे ना, ते राहील कसं काय. त्वक चैव परिदह्यते, त्वक म्हणजे कातडी गरम झाली, जळायला लागली, दह्यते. अर्जुनाची जी अवस्था आहे ती कशी समजून घेण्यासारखी. त्वक चैव परिदह्यते, आणि जो अर्जुन युद्धाला उभा राहिला होता त्याच्या मांडीमध्ये गुडघ्यामध्ये कंप सुरू झाला, घाबरायला लागला. नच शक्नो मेवस्थातुम, अवस्थातुम न शक्नो मी, अवस्थातुम म्हणजे उभं राहण्याला असमर्थ आहे, असमर्थ आहे उभं राहण्याला. शरीर घाबरल्यानंतर माणूस कापतोच ना, लटलट कापतो आपल्या भाषेमध्ये बोलायचं. आणि ह्या तीन घटना झाल्यानंतर शेवटी ज्याच्यामुळं घटना घडली ते मन भ्रमती व चमे मना, मन फिरायला लागलं. हा माणूस युद्धच करू शकत नाही. धनुष्य हातातून सुटलं, ताप आला, त्वचैव परिदह्यते, उभं राहता येईना, मांडीतली आणि शरीरातली ताकद नष्ट झाली, आणि मन फिरायला लागलं, लक्ष लागणार कुठं, बाणावर लक्ष लागू शकत, ही अवस्था आहे अर्जुनाची. आणि झटकीने तो खाली बसतो, आणि मग जे बोललं जातं ना ते भ्रमिष्ठपणाचं बोलणं म्हणतात, विनाकारण तर्काचं बोलणं म्हणतात. काही अर्थ नसतो त्या तर्कामध्ये, कुठल्याही प्रकारचं काहीच नसतं. सोशल काम करणारे जे लोक असतात ना पब्लिकमध्ये काम करणारे, त्यांना माहिती असतं की हा पेशंट असं का बोलतो, हा असं का बोलतो, तो तसं का बोलतो, काही महत्व देत नाही त्याला. मोठ्या माणसाला मूळ मुद्दा माहिती असतो की याला नीट वागायचं नाही, महाकारण देतो. मग खोडील पोरांना जर शाळेत द्यायचं नसलं ना तर पप्पाला सांगतात पोट दुखतं. वडिलाला माहिती आहे आत्ता जिने जेवण केलं कसं काय पोट दुखेल त्याचं, मग तो जे कारण सांगतो. कारण की मी हा प्रश्न तुम्हाला याच्याकरता सांगतो, याच्यावर मोठमोठे भारतातले 5000 वर्षाचे बुद्धिमान लोक म्हणतात जर अर्जुनाला युद्ध करायचं नव्हतं तर कृष्णाने प्रवृत्त का केलं, भारताचा संहार करायला कृष्ण कारणीभूत आहे. नाही म्हणत होता युद्ध त्यावेळेस अर्जुन कृष्णाने माघार घ्यायची ना, कृष्णामुळे युद्ध झालं. सगळ्या लोकांचा आक्षेप कृष्णावर आहे आणि पूजा पण कृष्णाचीच करतात. कृष्ण हे असं व्यक्तिमत्व होते, तुम्हाला जे वाटेल ना तसं दिसतं होतं, तुम्हाला वाटलं ना शिव्या द्याव्यात, हजार दोष कृष्णामध्ये दिसतील. एवढे लग्नच कशाला करायला पाहिजेत, असंच का. आणि हे असं आज नाही आहे, हयात असताना कृष्णाला शिव्या दिलेल्या आहेत,
ज्याच्यामध्ये शिशुपालाचं प्रमुख वर्णन आहे. आपण ज्याला कालिया नागमर्दन म्हणतो, आपण ज्याला म्हणतो शिशुपाल काय म्हणतो माहिती का, नदीतले साप किडे मारणाऱ्याला कुठे योद्धा म्हणतात का? एकच गोष्ट आहे. आपण ज्याला म्हणतो कृष्णानं कालिया मर्दन केलं, ज्या डोहातलं पाणी पीत नव्हते त्या डोहातलं पाणी पिण्यायोग्य बनवलं ते भाग वेगळाच. शिशुपाल म्हणतो काय एखादा साप मारणार म्हणजे काय बुद्धिमान असतो का हे शिशुपाल? आजही ती त्याची आवला शिल्लकच आहे. म्हणून कृष्ण व्यक्तिमत्व असं आहे, स्तुती करावी तितके गुण तुम्हाला दिसतील. आणि जगात कुणाला रागवता येणार नाहीत एवढ्या शिव्या द्यायच्या असेल तरी तुम्हाला कृष्ण दिसेल. दोन्ही बाबतीमध्ये आहेत, दोन्ही पक्ष आहे भगवान कृष्णाच्या जवळ. कारण की अर्जुन आणि दुर्योधन दोन्ही मंदिरामध्ये जातात आणि दोघांनाही तो चांगला वाटतो. आणि मग त्याची जी मानसिक कोंडी होते, दमकोंडी होते अर्जुनाची, मग त्याने ते भारताचा इतिहास सुरुवात करतो. आचार्यान मातुलान भ्रातृन पुत्रान पौत्रान सखीस्तता देवा, हे काय? आचार्यान माझे आचार्य आहेत माझ्या समोर उभे युद्धाला, मातुलान मामा सगळे मामा आहेत, आजोबा आहेत, पुत्र आहेत, पौत्र आहेत, पुतणे आहेत, यांना मारायचं मग राज्य कुणावर करायचं? अर्जुनाचा प्रश्न आहे बरं का? यांना मारायचं मग राज्य कोणाचं करायचं? भगवंत इतकी गंमत करतात, अर्जुना हे जे आचार्य मातूल नातेवाईक हे सगळ्यांची ओळख मला सांगतोस तू, पहिल्यांदाच ओळख झाली काय सगळ्याशी तुझी? कृष्णाचं बोलणं फार गंभीरतेने घ्यायचं. आज पहिल्यांदाच रणांगणावर ओळख झाली का हे आचार्य आहेत, हे मामा आहेत, हे पुत्र आहेत, पुतणे आहेत ना, सगळं आजच भेटलं असं. आणि तुला असं वाटतं का हे सगळेचे सगळे संबंध एकाच दिवसात जन्माला आले? तू आधीच काय ओळखीसी? अर्जुना कृष्णाचा शब्द फार गोड आहे बरं का? तू आधीच काय ओळखीसी की या गोत्रजा असे ओळखीत? तुला अगोदर कळत नव्हतं? भगवंताचा शब्द इतका गोड आहे तो. आधीच काय नेनसी की या गोत्रजा असे ओळखीसी? वयाची करशी अतिशय आता मूर्खपणा सुरू केलाय अर्जुना, तुला काय अक्कल आहेस का? अगोदर ओळखत नव्हतंस का यांना? हे असेन ते तसे तर यांना मारणं उचित आहे नाही उचित आहे? अर्जुन हरत नाही एवढं बोललं बरं का देवाने? अरे काय अर्जुना तुझ्यासारखा माणूस भीष्माला आणि द्रोणाला कुठं घाबरत असतात का? तू कोण आहेस असं जाग करतात नाही एखाद्याला, धीर देतात. तसा धीर दिला त्यांनी, पण ते पडलेलंच होतं मनाने अर्जुन. पुन्हा त्या अर्जुनालाच आपलं कृष्णालाच तयार करत, देवा मला असं वाटतं भिक्षा मागितलेली बरी. द्रोणाला आणि भीष्माला मारण्यापेक्षा भिक्षा मागितलेली बरी. भगवंत म्हणतात 13 वर्ष भिक्षा मागितली, तुम्ही त्याचा परिणाम दिसतोय. व्यापारामध्ये तोटा आला म्हणून काही भीक मागायची असते का? पुन्हा जोराने व्यापार सुरू करायचा असतो. तुम्ही क्षत्रिय आहात, मेलं तरी परवडेल. मग अर्जुनाची एक भावना तयार होते की कुठंतरी भगवंताने आश्वासन द्यावं ज्याच्यावर संपूर्ण विश्व आहे. माझ्या शब्दावर कुठंतरी आश्वासन द्यावं भगवंताने की तुझा विजय होईल. आपल्याला सुद्धा तेच वाटतं, नुसतं असं सांगणारा पाहिजे, काय चिंता करू नका तुझा विजय, तो उत्साह दुप्पट होतो. भगवंत त्यांच्यापेक्षा विचित्र, काय अर्जुना मला नाही सांगतायत, विजय होईल का पराभव होईल हे काही मला सांगता येत नाही फारसं, पण फायदा तोटा सांगू, मेला ना तर स्वर्ग मिळेल. आणि हे एवढं सहजतेने घेऊ नका बरं का? मेल्यानंतर स्वर्ग मिळेल तुमचा विश्वास नसेल, पण स्वतःला बॉम्ब लावून उडवून देणारे जे आतंकवादी आहे ना, ते स्वर्गावर विश्वास ठेवतात म्हणूनच या लोकातून जातात. ते किती प्रभाव असेल बोलण्याचा. कुराणमध्ये आणि इस्लाममध्ये असं दिलेलं आहे
जर तुम्ही धर्मासाठी दोन थेंब जर रक्त सांडलं, दोन महिने स्वर्ग मिळतो. किती? दोन महिने. आणि जर स्वतःला उडवून दिलं, स्वतःला कुर्बान केलं इस्लामवर, अल्लाह तुमची वाट पाहतो. कायम स्वरूपी तुम्ही स्वर्गामध्ये राहतात आणि त्या ठिकाणी मधाचं स्नान, दुधाचं स्नान, अप्सरा वगैरे सगळ्या तुमच्या वाट पाहतात. अल्लाह खुश होऊन तुम्हाला सगळं सप्रेम भेट देतो. आता सगळ्यात जुना धर्म हिंदूच आहे ना, सनातनच आहे ना, त्याच्यामध्ये स्वर्ग ही संकल्पना केलेलीच आहे. मग सगळ्या धर्मातल्या लोकांनी, मग ख्रिश्चन असेल, इस्लाम असेल, की हिंदू धर्माच्या कोणत्याच संकल्पना नाकारल्या नाहीत, फक्त शब्द बदलून आले. आपण स्वर्ग म्हणतो ते जन्नत म्हणतात, आपण ईश्वर म्हणतो अल्लाह म्हणतात. संकल्पना त्याच आहेत, फक्त ते सांगतात म्हणून ऐकू नका, मी सांगतो म्हणून ऐका, एवढाच फरक आहे लोकांमध्ये, माणसांमध्ये. ते सांगतात म्हणून ऐकायचं नाही, आम्ही सांगतो. मग कोणत्याही धर्मामध्ये तेच आहेत. ख्रिश्चन धर्मामध्ये तर मी असं रस्त्याने जाताना बोर्ड लावलेत, येशू तुमच्या पापाला माफ करेल. आपण काही माणसं मारलेत काय? काय कोणतं पाप केलंय आपण? काय भीती दाखवतात? काही तर लिमिट आहे का नाही? काही तुमच्या पापाला येशू माफ करेल. मला वेगळं म्हणाय, माफ करेल म्हणजे केले कोणी पाप? आणि जे पाप करतात ते जातच नाही त्यांच्याकडे. म्हणजे ती भीती इतकी माणसाच्या मनामध्ये भरतात ना, की त्यांना वाटतं उद्याच नरक सुरू होतं, काय कुणाला माहिती. आणि गीता हेच शिकवते, मरणं हे तुझं कर्तव्य आहे. तू यांना नाही मारलं तरी ते मरणार आहेत, आणि तुला जर विजय मिळाला तरी तू मरणार आहेत. याला त्रिकाल सत्य म्हणतात. म्हणून मी तुम्हाला भूमिकेमध्ये सांगितलं, भगवंताने दिलेल्या वस्तूचं आयुष्य ठरलेलं आहे. 100 वर्ष जगायचे, कसंही जगायचं असेल ते भगवंताची इच्छा. ठरवलं तरी त्याच्या पुढे तुम्हाला जाता येत नाही, त्याच्या अगोदर तुम्हाला येता येत नाही. म्हणून भगवंत गीतेमध्ये कुठल्याही प्रकारचं आश्वासन देत नाही, फक्त धैर्य देतात. हातो वा प्राप्तसी स्वर्गम, जित्वा वा भोक्षसे महिम. मेला तर चांगली गती मिळेल, जिंकला तर तुम्हाला राज्य मिळेल, एवढं माहिती. म्हणून युद्ध करावंच लागेल. ज्यांनी शरीर उभं राहत नव्हतं, मन बिघडलेलं, त्याचं औषध म्हणजे गीता आहे. हा जो मी तुम्हाला तासभराचा भाग सांगितला ना, हे पूर्ण जीवन आहे तुमचं, पूर्ण जीवन. गीता नंतर सुरू होते जर तुम्ही गीता ऐकायला आलात तर. पण ही जी अर्जुनाची पूर्व अवस्था आहे, त्या अवस्थेतच पूर्ण लाईफ जातं आपलं. जे जवळचे आहेत ते कपटी वाटतात, जे कपटी आहेत पण गोड बोलतात ते स्वजन वाटतात. सत्य सांगणारी माणसं वैरी वाटतात, भगवंताचं नाही ऐकत तो प्रारंभिक काळामध्ये. आपण तरी कुठं संतांचं, देवाचं आणि लोकांचं ऐकत असतो? जे आपल्याला वाटतं ते करतो. का वाटतं त्यालाही नियंत्रण नाही. आणि म्हणून लहानपणीपासून जे अध्यात्माचे संस्कार पाहिजेत जीवनाला, तर जीवनाला स्थैर्य मिळतं, आकार मिळतो. हे अध्यात्म आहेत, हे जीवन आहेत. कोणाचाही पोरगा पृथ्वीवर जन्माला येऊ, तो सृष्टीच्या नियमाप्रमाणेच वाढणार, मोठं होणार, म्हातारा होणार आणि जाणार. कोणाचाही पोरगा असो, मग त्याच्या जीवनामध्ये जे दुःख येतात, त्याचं कारण त्याच्या जीवनात आपण आकांक्षा तयार करतो. जिथं मी प्रवचनाला सुरुवात केली, की इच्छा तयार करतो आपण, आणि त्याच्या आकांक्षा त्याला बलवत्तर करतो. आई बापच त्याला सवय लावतात आकांक्षा मोठी कर, आणि मग त्याला लहानपणीपासून त्या मुलाला दुःखाला फेस करावं लागतं. सतत दुःखाला समोर येतो. तुम्ही मोठी माणसं माझ्या समोर बसलेली आहेत, तुमचं ते बालपण संपलेलं आहेत, आत्ताच्या लहान मुलाचं आयुष्य बघा, दया येते मला. घरचं एवढं प्रेशर आहे, त्याला टक्केवारी मिळाली पाहिजेत, अभ्यास झाला पाहिजेत,
काय लागतं ते माग पण अभ्यास कर. पण अभ्यास केल्यावर काय मागणार आहे तू? काय आपण काय बोलतो हे आपल्यालाच कळत नसते. सगळं जर दिलं तर पुन्हा अभ्यास कशाला करेल तू? पण अभ्यास करणारा असेल तर त्याला काहीच लागत नाही, बुद्धीच लागते त्याला. हे घरातलं प्रेशर आहे. आणि जेव्हा तो शाळेमध्ये जातो ते विषय कोणी लिहिले असतील देव जाणे. आपल्या भारतातला तर नियम असा आहे आयुष्यात जे कामाला येणार नाही ते दहावीपर्यंत शिकवतात. नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा, सिद्धांत ऐका, आनंदी निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद.